नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपरिषदांची होणार महानगरपालिका। राज्य शासनाचे विभागीय आयुक्तांना पत्र। खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपरिषद हद्दवाढीचे घोंगडे मागील 7 ते 8 वर्षांपासून एकीकडे भिजत पडलेले असतानाच या तीनही नगरपरिषदांची आणि लगतच्या गावांची एकच महानगरपालिका करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू झाल्याची बाब समोर आली आहे। या चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपरिषद यांची एकच नवीन महापालिका करण्याची राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पत्र देऊन याबाबतचे अहवाल आणि अभिप्राय शासनास पाठवण्याचे निर्देश दिले आहेत। चाकण व राजगुरुनगर नगरपरिषद हद्दवाढ केल्यानंतर एकात्मिक रस्ते, कचरा, पाणी यांसह अन्य बाबींचे नियोजन करणे सुलभ होईल अशी धारणा प्रशासन आणि राजकीय मंडळींची होती। मात्र नगरपरिषद हद्दवाढ करण्यास लगतच्या गावांनी विरोधाची भूमिका घेतली होती। त्यानंतर आता शासनाने चक्क खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदे या तीनही नगरपरिषदा आणि लगतच्या गावांची नवीन महापालिका करण्याचे प्रयत्न चालवल्यानं खुद्द नगरपरिषदेतील आणि लगतच्या ग्रामपंचायतीमधील नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। आधीच्या प्रस्तावावर निर्णय न घेता नवीन महापालिकेचा प्रस्ताव काढण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। मागील काही वर्षातील या भागाचा विस्तार पाहिल्यास अचानक येऊ घातलेल्या महानगरपालिकांचे प्रचंड कर या भागातील नागरिकांच्या जनतेला पेलणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। नवीन महापालिका स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने विभागीय आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे। त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करणे योग्य होणार आहे। चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबतची मागणी होत आहे। त्यामुळे चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरात लगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महानगरपालिका करणे शासनाच्या विचाराधीन आहे। त्यास अनुसरून खेड तालुक्यातील या तीनही नगरपरिषद तसेच लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द इत्यादी तपशील घेऊन त्यांच्याकरता एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, जिल्हाधिकारी पुणे, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आयुक्त पुणे महानगरपालिका, मुख्याधिकारी चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगरपरिषद यांचा अहवाल मागवून ते अभिप्रायासह शासनास पाठवावे असे सदरच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे। याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे। त्यामुळे एकीकडे मागील 8 वर्ष हद्दवाढीच्या विषयावर अडकून पडलेल्या तीनही नगरपरिषदा मिळून नवीन महानगरपालिका होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। खेड तालुक्यातील रासे गावात चाकण पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला। ही कारवाई सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। या प्रकरणी पोलीस अंमलदार मंगेश फापाळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे। खेड बाजार समितीच्या चाकण मार्केट यार्ड प्रवेशद्वारावर साकारल्या जाणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा या मानवतेच्या कार्याला हातभार म्हणून चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं 25,000 रुपयांचा धनादेश संस्थेच्या सर्व संचालक आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत देण्यात आला। प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुणे जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा परिषद समोर दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। यामध्ये खेड तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जीवन टोपे, विष्णू गुंडाळ, राजेंद्र सुपेकर, भिकाजी भालेकर, नवनाथ वरपे, सागर ठाणगे, वासुदेव कुमारनाथ, संतोष कड आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पुणे नाशिक महामार्गावर अनेक मंडळी बेदरकारपणे वाहने चालून अपघातांना निमंत्रण देत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। आळंदी फाटा या ठिकाणी भंडारा हॉटेलसमोर कुठल्याही प्रकारचे क्रॉसिंग नसताना डिव्हायडरवरून वाहने पलीकडे नेली जात असल्याचं चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 24 जानेवारी 2024 रोजी कांद्याची प्रचंड आवक झाली। कांद्याची 20,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1,000 ते 1,700 रुपये एवढा दर मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली। कांद्याचा हंगाम सुरू झाल्याने कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ झाली आहे।
बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी पालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूस या ठिकाणी महिला शिक्षिका आणि स्थानिक महिलांनी हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. चाकण आगरकरवाडीतील गणेश मंदिरात गणेश मूर्ती बसवण्यात आली आहे. तत्पूर्वी चाकण महात्मा फुले चौकातून मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये आगरकरवाडीतील सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. वाडीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठा संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील लाखो बांधवांसोबत मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी पायी चालत निघाले आहेत. त्यांच्या या कार्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी 24 जानेवारी 2024 रोजी खेड तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने गेले. तत्पूर्वी सर्व मराठा बांधव खेड बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील आवाराच्या समोर एकत्र आले होते. यावेळी महिला आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात खेड तालुक्यात जवळपास 850 पेक्षा अधिक शिक्षकांसह तलाठी ग्रामसेवक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्गामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी काय सांगितलं पाहूया. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यासाठी एकूण 900 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक 30 प्रगणकांमागे एक सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचे काम आता सुरू करण्यात आलेले आहे. या निमित्ताने मी आपल्या सर्व खेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन करीत आहे की आपल्या घरी आता सर्वेक्षणासाठी प्रगणक येतील तर सर्व प्रगणकांना आपण खरी माहिती आणि त्यांना सर्वांनी सहकार्य करा आणि आपली जी माहिती आहे ती त्यांना तात्काळ उपलब्ध करून द्या जेणेकरून हे सर्वेक्षण विहित मुदतीमध्ये पूर्ण करणे शक्य होईल. धन्यवाद. गुरुवार दिनांक 25 रोजी आळंदी शहराच्या भामासखेड धरणावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर कुरुळी तालुका खेड येथे फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. त्या कामामुळे गुरुवार दिनांक 25 रोजी संपूर्ण आळंदी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 26 रोजी पासून नियमितपणे रोटेशननुसार पाणीपुरवठा सुरू होणार आहे. गेले काही दिवस खाली गेलेला थंडीचा पारा पुन्हा घसरलाय. पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात आणखी घट होणार असून पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत अशोक लक्ष्मण सावंत, तुकाराम दत्तात्रय शिंदे, तानाजी मोहन म्हाळुंकर, सुनील रामदास वाघ, संदीप शंकरराव जाधव, शांताराम भागुजी नेहरे, सुरेश विष्णू आदक, दिनेश दौलतराव ठाकूर, संदीप काळूराम ढेरंगे, श्रीराम ठकुजी कान्हूरकर, ज्ञानेश्वर मुरलीधर मोकाशी, तुकाराम यशवंत वाटेकर, विवेकानंद वसंत गायकवाड, नवनाथ ज्ञानेश्वर ढोकले, रामचंद्र बबन शिंगाडे, कृष्णा सुनील घुमटकर, सुलभा दत्तात्रय शिवले, गणेश दत्तू दरवडे, साहिर हुसेनभाई सिक्किलगार या उमेदवारांची निवड बिनविरोध झाली. मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डेहणे येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. 10वी व 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात होणार आहेत. खेड तालुक्यातील माध्यमिक शाळा महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण होण्याच्या मार्गावर आले असून विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संचालक हिरामण सातकर
यांच्यासह प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे, उपप्राचार्य प्राचार्य विठ्ठलराव दोंडकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. युवकांचा ध्यास शहर विकास या अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृतीसाठी साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिर मोठ्या उत्साहात खेड तालुक्यातील तिन्हेवाडी या ठिकाणी संपन्न झाले. यावेळी विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काय सांगितलंय थोडक्यात पाहूया. राजकारण पडलंय, कुणाला जिल्ह्याचं पडलंय, कुणाला राज्याचं पडलंय, कुणाला उद्योग व्यवसायाचं पडलंय, या भागातली तरुण पिढी काय करते, या भागाच्या तरुण पिढीला रोजगार आहे की नाही, या भागाच्या तरुण पिढीची दिशा काय आहे. आज आमचे विद्यार्थी आज हजारोच्या संख्येनं आज दोन्ही महाविद्यालयाचे काय 10-12 हजार विद्यार्थी आहेत. पुढच्या 2-5 वर्षामध्ये हे सगळे 10-12 हजार विद्यार्थी काय करणार आहे, याच्यावर कोण चर्चा करणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. जे सर्टिफाय आमचा जो फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याच्यासाठी काहीतरी भूमिका शासनाची अधिकृतपणाने ठेवा. शासन बदललं तर भूमिका बदलते, शासन बदललं तर सगळे गोष्ट बदलते, शासन बदललं तर आमचं करिअर त्या ठिकाणी बदलत आहे, शासन बदललं तर बदललेला शासनाचा परिणाम समाज व्यवस्थेवरती होऊ द्या, परंतु विद्यार्थ्यांवरती होऊ देऊ नका. हे तुम्हाला सांगता आलं तर शासन दरबारी संघामध्ये मोठी एमआरसी आहे, परंतु आज आमच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळू शकत नाही, काम मिळू शकत नाही. कारण बाहेरचे म्हणतात की तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही स्थानिक दादागिरी करता, स्थानिक गुंडगिरी करता. कदाचित तुमचा पत्ता जर खेड तालुका सोडून दुसरा असेल तर तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी घेतलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. काही मुलांनी 2-3 मला एका मुलांनी तर असा काही प्रसंग सांगितला पाचरणे साहेब की म्हटले कदाचित आम्हाला कधी कधी असं वाटतं की ह्या पिढीमध्ये आम्ही चुकीचे जन्म लावलो की काय, काय वाटतं कधी आमचं टायमिंग चुकलं की काय, म्हटलं अरे असं कसं होतं, असं कसं वाटू शकतं. अनेक गोष्टी करायच्या असतात, अनेक प्रक्रियेमधून जायचं असतं, मात्र एखाद्या अनपेक्षित ठिकाणी जाऊन योगदान देणं, एखाद्या ठिकाणी दुसऱ्यासाठी काम करणं हा योगदानाचा भाग, हे योगदानाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येत नाहीत. कॉलेजमध्ये 8-10 हजार विद्यार्थी आहेत, मात्र तुम्ही 5-50 विद्यार्थी या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. तुम्ही भाग्यवान आहात आणि तुमच्यापेक्षा भाग्यवान आम्ही आहोत, कारण आम्हाला तुमचा जो काय योगदानाचा भाग आहे त्याचे आम्ही घटक या ठिकाणी भाग बनलेलो आहोत. तुमचा आज सर्वच पत्रकार बंधू इथे असल्यामुळे मला थोडस दडपण आल्यासारखं झालंय. नवीन असल्यामुळे समजून घ्या जरा. उपस्थित सर्वच मान्यवर तसेच सर्व विद्यार्थी मित्र, त्यांचे शिक्षक असतील, प्राचार्य सर, सर्वांचेच मी तिन्हेवाडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करते. खरं तर सांगायचं झालं केलेले आहे ते खरोखरच एक प्रकार ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय त्यांचं म्हणजे अभिनंदन किंवा त्यांचं आभार मानलं तर वावग होणार नाही. कारण की आज आपल्या सर्व सरपंचही असतील किंवा पाचारणे कोंडीभाऊ पाचारणे असतील यांनी ज्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं की ह्या विद्यार्थ्यांनी जे जे आपले याच्यामध्ये 7 दिवसामध्ये जे उपक्रम राबवले आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला गावची स्वच्छता कशी केली, कशा पद्धतीने केली, हे ज्या अर्थी त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं म्हणजे खरोखरच विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचं नाव म्हणजे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक वर्गातले कशा कशा पद्धतीने जे प्रतिनिधीसुद्धा ज्यांचं आपण सत्कार केला त्यांच्या मदतीतूनही त्यांनी कशा पद्धतीने सेवा केली हे म्हणलं तर वावग होणार नाही. कारण तिन्हेवाडी गाव हे म्हणजे सर्व गुणसंपन्न म्हणजे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, व्यवसायामध्ये हे गावामध्ये अगदी प्रगतशील आहे. खरोशीमध्ये अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत भव्य शोभायात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 24 जानेवारी 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक अतिशय कमी झालेली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे मराठवाड्यातून जो माल येत असतो तो माल या ठिकाणी कमी आलेला आहे. माल कमी येण्याचे मुख्य कारण जरांगे पाटलांचा मराठी क्रांती मोर्चा असल्यामुळे त्या मोर्चामध्ये हे शेतकरी त्यामध्ये सामील आहेत, त्याच्यामुळे बाजारामध्ये आवक कमी झालेली आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 10-12 रुपये किलो आहे, फुलावर 10-15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगीसुद्धा 10-20 रुपये किलो आहे. तांबाटे असेल, तांबाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत, तांबाटे 20-25 रुपये किलो झालेले. कारली 30-35 रुपये किलो झालेले. गवारीचे भाव टिकून आहे कारण गवारीचे प्रमाण बाजारामध्ये फार कमी आहे.
गवार 60 ते 80 रुपयापर्यंत आहे. दुधी भोपळा सुद्धा भाव वाढलेले आहेत. दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. मिरची काळी मिरची असेल काळी मिरची 30 ते 35 रुपये किलो आहे. पिवळी मिरची म्हणजे ज्वेलरी जी आहे ती 60 ते 70 रुपये किलो आहे. दोडका असेल दोडका सुद्धा 50 ते 55 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे चवळे असेल चवळे सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे श्रावणी घेवडा असेल तो सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. भेंडी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळे सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. वाटाणा 45 ते 52 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे काकडी असेल काकडी सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील पालेभाज्याचे भाव सुद्धा गडगडलेलेच आहे. मेथी 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 10 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. वाळद तालुका खेड येथील सामाजिक कार्यकर्ते सखाराम आत्माराम ओव्हाळ वय 69 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. खेड तालुक्यात यात्रेच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी अशाच एका भजन स्पर्धेत स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंच्या आठवणींना उजाळा देताना काय सांगितलंय पाहूयात. हा तालुका खेड आळंदी आहे. ताई एकदा सुरेशभाऊ गोरे आमदार होते आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुरेशभाऊ गोरे साहेबांच्या बरोबर गेलो. बघा खेड आळंदी मी उच्चारलं सुरेशभाऊ गोरे आमदार होते. सुरेशभाऊ गोरे आमदार असताना महाराष्ट्र विधानसभेचे जे अध्यक्ष होते भारीभाऊ बागडे वयस्कर माणूस वय वर्ष 75 आसपास असं धोतर नेसलेला माणूस आम्ही गेलो आणि म्हटले आता मी म्हटलं बा अध्यक्ष म्हटल्यावरती सुरेश गोरे साहेबांच्या बरोबर गेल्यानंतर भाऊंच्या बरोबर ते म्हटले या खेड आळंदीचे आमदार आले आणि बागडे साहेब सुरेश गोरे साहेबांच्या पाया पडले. बघा का की आळंदीचा आमदार आहे. आळंदी कोण आहे? संत ज्ञानेश्वरांची भूमी आहे आणि या भूमीतला आमदार त्या ठिकाणी आला. माझ्या मनाला एवढं हे वाटलं की अरे आपण जे ज्या नगरीमध्ये राहतो ज्या तालुक्यामध्ये राहतो आपल्याला त्याचं महत्त्व नाही तर तू महाराष्ट्रातला एका मंत्री लेवलपेक्षा ज्याचा अधिकार आहे तो माणूस ह्या भूमीला त्या ठिकाणी एवढा मानतो. एवढी मोठी वारकरी संप्रदायाची ताकद आहे हा विचार आहे आणि तो विचार ह्या तालुक्यामध्ये याचा आम्हाला अभिमान आहे. निश्चितपणानं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय विचार याही पुढच्या काळामध्ये जपण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये फुलना फुलाची पाकळी म्हणून हातभार लावण्याचं काम त्या ठिकाणी करू. नमस्कार. आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.